नमस्कार मंडळी, ग्लोबल कनेक्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आंबा हे आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ, आर्थिक आणि अन्नद्रव्य मूल्यांच्या दृष्टीने अगदी सगळ्यांच्या आवडीचं हे फळ आहे. महाराष्ट्रातील हापूस आंबा हा तर जगप्रसिद्ध आहे. युरोप, अमेरिका, चायना, जापान, कोरिया अशा बऱ्याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर या फळाची निर्यात होत असते. एकूण उत्पादनाच्या जवळपास 83% उत्पन्न हे इथे निर्यात केलं जातं. आता अगदी कमी खर्चामध्ये भन्नाट पीक देणारं हे पीक अलीकडे ट्रेंडिंगवर आहे. चला तर मग जाणून घेऊया या फळ पिकाबद्दल. जळगावची केळी, नाशिकची द्राक्ष, सोलापूरचे डाळिंब आणि कोकणचा राजा म्हणजे आंबा. आंब्याला फळांचा राजाही म्हटलं जातं. आंबा भारताचं राष्ट्रीय फळ. अगदी पूर्वीपासून भारतात आंब्याची लागवड केली जाते. 400 वर्षांपूर्वीपासून आंब्याची व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. भारत, म्यानमार आदी सीमावर्ती भूभाग आंब्याचं उगमस्थान. भारतीय संस्कृतीतही आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने अनेक धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सजावटीसाठी वापरतात. आंबा भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, तर बांगलादेशचं राष्ट्रीय वृक्ष, फिलिपीन्सचं राष्ट्रचिन्ह. जागतिक बाजारपेठेत आंबा उत्पादनात भारत अग्रसर आहे. जगाच्या जवळपास 82% आंबा भारतात पिकतो. आंब्याच्या निर्यातीतही भारताचा पहिला नंबर लागतो. ताज्या आकडेवारीनुसार देशात महाराष्ट्र आंबा लागवडीच्या बाबतीत अव्वल आहे. महाराष्ट्रात फळबाग लागवडीखाली डाळिंब आणि द्राक्षानंतर आंब्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. दक्षिण कोकणात हापूस या जगप्रसिद्ध आंबा प्रजातीची लागवड भरपूर प्रमाणात होते. केशर आंब्याची मराठवाड्यात तर रायवळ या स्थानिक आंब्याची लागवड संपूर्ण महाराष्ट्रात होते. हापूस आंबा भारतासह युरोप व अमेरिकेत निर्यात केला जातो. केशर आंबा भारतासह चीन, जपान, कोरिया आणि पूर्वेकडील देशात जातो. आखाती देशातही आंब्याची निर्यात केली जाते. सर्व प्रजातीच्या आंब्यांची आंबा प्रक्रिया उद्योगासाठी प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच आंबा हे फळही आर्थिकदृष्ट्या महत्वाचं ठरतंय. जवळपास 4 एकर क्षेत्र आहे आणि याच्यात आम्ही 2500 झाडं लावले आहेत. म्हणजे ही घन पद्धतीने लावलेली पद्धत आहे. 3 वर्ष झाले. 2017 हा आंबा लागवड केलेली आहे. 3 वर्षाला आम्हाला चांगला आम्ही हार्वेस्टिंग करत आहोत आंब्याला. आणि मी 4 टाईपचे 4-5 व्हेरायटी लावलेली आहे. त्याच्यात केशर खूप जास्त आहे. त्याच्यानंतर आहे रत्ना आहे, दूधपेढा आहे, बाकी इतर बिन व्हरायटी आहेत. पण आपल्या विदर्भासाठी केसर हा खूप चांगला आहे, चांगला येतो. आणि यावर्षी आम्हाला चांगले पैसे मिळाले, कारण की भाव लवकर आंबा लवकर आल्यामुळे भाव पण चांगला मिळाला. तर आंबा आपल्याला हा आपण विदर्भासाठी लावू शकतो. केशर आंबा हा आपल्या हवामानात पण चांगला येतो. हे आपण इथे यशस्वी प्रयोग त्या झालेला आहे आमचा आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आज 2017 लागवड झालेली आहे आमची. 5 वर्ष झाले आंबा लागवड करून. आणि यावर्षी खूप चांगलं उत्पन्न, 7 ते 8 लाखाचं उत्पन्न आम्हाला आंब्यातून मिळालेलं आहे. तरी मी शेतकऱ्यांना एक विनंती करू शकतो की बा तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा आंबा तुम्हाला चांगला पुरवू शकतो. बाजारात आंबा 90 ते 100 दिवस उपलब्ध असतो. भारतात व परदेशातही आंब्याला वर्षभर मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्याची उत्तम संधी आंबा प्रक्रिया उद्योगामुळे उपलब्ध होते. भारतात 60 ते 70% आंबा प्रत्यक्ष बाजारात येतो. जवळपास 35 ते 40% आंबा वाया जातो. फक्त 1 ते 2% आंब्यावरच प्रक्रिया केली जाते. आंब्याचा जॅम, मुरंबा, आंबा पोळी, सरबत, कच्च्या आंब्याचे आमचूर, पन्ह, आंबा चटणी असे विविध पदार्थही बाजारात मोठ्या प्रमाणात खपतात. परदेशातील मागणीमुळे आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थ उद्योगातून देशाला परकीय चलन मिळतं. त्यातून रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध झाली आहे. भारतातून इतर देशात निर्यात होणाऱ्या उद्यानवर्गीय पिकांमध्ये आंब्याचा व आमरसाचा मोलाचा वाटा आहे. भारतातून सौदी अरेबिया, नेदरलँड, गियन रिपब्लिक, युनायटेड किंगडम, सुदान, कुवेत, जपान, अमेरिका, इजिप्त आदी देशात आमरसाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आमरस वर्षभर टिकतो व त्याचा वापर इतर पदार्थ तयार करण्यासाठीही केला जातो.
आमरस तयार करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं फळ वापरता येतं. भारतात आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर आणि तामिळनाडूतील कृष्णगिरी या दोन ठिकाणी समूह केंद्र आहेत. भारतात आंबा हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. क्षेत्रफळाचा विचार करता आंब्याच्या लागवडीत उत्तर प्रदेशाचा पहिला क्रमांक लागतो. रायवळ, तोतापुरी व कलमी आदी आंब्याच्या प्रजाती आहेत. कलमी आंब्यात हापूस, पायरी, नीलम, केशर, रत्ना या प्रजाती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील हापूस आंब्याने तर जगावर राज्य गाजवलंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठही हापूस आंब्यानं काबीज केली आहे. आंबा प्रामुख्यानं उष्ण प्रदेशातील फळ पीक. आंब्याचं फळ तयार होताना त्याला कोरडं हवामान लागतं. जगातील अनेक उत्कृष्ट फळांपैकी आंबा एक महत्वाचं फळ असून त्यानं आता भारतातून ग्लोबल झेप घेतली. कृषी कल्याण.